क्या होगा जब जुआ सट्टा दारू पर नकेल कसने वाले ही इन अवैध कामों को चलाने लगे? क्या इन जैसे भ्रष्ट पुलिस वालों पर प्रशासन रोक लगा पाएगी? क्या होगा जब पुलिस ही अवैध कामों को करने वालों को अपनी गोद में बैठाकर सलाह देगी? क्या अवैध कामों से मोटी कमाई ऐंठने वाले, लखपति करोड़पति बनने की चाह रखने वाले इन खाकी वर्दी वालों पर कार्रवाई होगी? बड़ा सवाल और बड़ा बवाल भी है। कोरोना से जंग के बीच जिले में जुआ अड्डा अवैध शराब का धंधा जोरों पर है। खासतौर पर ग्रामीण इलाकों में जुए के इस गोरख धंधे में लगे माफिया बेखौफ होकर अपने काम को अंजाम दे रहे हैं। ऐसे में जिला पुलिस प्रशासन पर लगातार सवाल या निशान खड़े हो रहे हैं। आरोप लग रहा है कि पुलिस के संरक्षण में ये सब चल रहा है। मिली जानकारी के अनुसार सावनेर तहसील बड़े गांव खापा के पास तेकड़ी गांव है, जहां पर बड़े पैमाने पर अवैध काम जैसे जुआ, दारू, सट्टा जैसे अवैध कामों को पुलिस की शरण में अंजाम दिया जा रहा है। इन कामों को मंजूरी तथा कामों को स्वयं पुलिस वाले साहब ही करवा रहे हैं। पुख्ता जानकारी के अनुसार दीपक मानवटकर पुलिस बीट इंचार्ज बकल नंबर 504 सिंदेवाही ही जुआरियों के सर्वे सर्वा बन बैठे हैं। जानकारी के अनुसार दीपक मानवटकर 10 दिन बाद सेवानिवृत्त हो जाएंगे। बताया जा रहा है कि ग्रामीण भाग में पुलिस हवलदार दीपक मानवटकर अवैध कामों को अंजाम दे रहे हैं। फोन रिकॉर्डिंग में आप दीपक मानवटकर तथा आरोपी की बात सुन सकते हैं। दीपक मानवटकर एक हवलदार है। वो आरोपियों से जुए को लेकर चर्चा कर रहे हैं तथा निचले पुलिस अधिकारी से लेकर ऊपरी पुलिस अधिकारियों को लेन देन की बातें भी फोन में कर रहे हैं। जिले को अपराध मुक्त बनाने के दावों को थानों में चल रही ठेकेदारी प्रथा चूर चूर करने में लगी है। थानों व चौकियों में चल रही ठेकेदारी से अपराधों पर अंकुश नहीं लग पा रहा है। जिनके हाथों में सुरक्षा की कमान है वही अपराधियों के सरपरस्त बने हुए हैं। प्रत्येक थाने व चौकी पर एक पुलिसकर्मी को ठेकेदार बनाया जाता है। थाने व चौकी में लेन देन व खर्चे से संबंधित कार्य ठेकेदार के जिम्मे होते हैं। कहाँ से कितना पैसा लेना है, महीने का खर्च व पैसे का बंटवारा सब उसकी सरपरस्ती में चलता है। कमाई की दौड़ में पुलिसकर्मियों में आपसी टकराव भी होता है। इसमें बोलबाला उसी पुलिसकर्मी का रहता है जिसकी पहुंच लंबी होती है। इस पद को पाने के लिए कई पुलिसकर्मी जोर लगाते हैं। ऐसे में थानों व चौकियों में बुरा हाल है। अधिकांश थानों में ठेकेदार अवैध धंधा कराने में कोई कसर नहीं छोड़ रहे हैं। इसके एवज में मोटी उगाही तक होती है। बदले में अवैध धंधा करने वालों को पुलिस संरक्षण देती है। ये शराब, जुआ, सट्टेबाजी, अवैध फैक्ट्री से लेकर हर किस्म के अवैध धंधे कराते हैं। कुछ दिन पहले ही नागपुर के कमिश्नर अमितेश कुमार ने इन लापरवाह तथा भ्रष्ट पुलिस स्टेशन की समीक्षा कर अवैध वसूली करने वाले दरोगा जी तथा हवलदार को फटकार लगाई थी और ऐसे भ्रष्ट थानों की समीक्षा करने की बात कही थी। उसके बावजूद दीपक मानवटकर जैसे कुछ पुलिस वाले अवैध कामों को अंजाम दे रहे हैं। अब सवाल ये उठता है कि क्या ऐसे भ्रष्ट और लालची पुलिस वालों को पुलिस प्रशासन सबक का पाठ पढ़ाएगी? बोला ना बाबा का फोन का मने तो इकड़ जाओ खाप्याकडे तिकडे नाही पोहोचत म्हणे ठीक आहे ना मी म्हणलं तिकडे लोक बसले आहे म्हणलं असं बोललो मी तसं मी 5-6 वाजता तिकडे येणार होतो ठीक आहे या अंदर आहे बोला ना भाऊ मी आता शिंदेवाणी आलो आहे मी बीचवे आता हो तुम्ही शिंदेवाणी आलो तर मी काय म्हणतो बोला ना बाबा किती दंग बोलणं झालं होतं बाबा किती उद्या येणार आहे त्याचे त्याला म्हणलं उद्या 10,000 रुपये देऊन देतो म्हणलं तुम्हाला मी तर सामझाम एवढं काही झालं त्याचं 10,000 रुपये त्याला एका दमानं कसे का देता हे म्हणतो बाबू अरे सामझामचं कसं आहे तो आला नाही पाहिजे म्हणलं तुम्ही हो भाऊ आला नाही पाहिजे हे गोष्ट बरोबर आहे माझ्या म्हणणं कसं होतं आपण साईडचं घ्या थोडसं साईड 4-5 दिवस झाले हो तर मी तेच तर म्हणतो ना थोडसं साईडचं घ्या आपण देऊ ना पैसे देण्याच्या विषयीत नाहीयेत पैसे देण्याचे ठीक आहे मग त्याला सांगू त्याला बोललो मी तसं म्हणलं येऊन जर तुम्हाला पैसे देऊन अडवा सारखे देऊन द्यायचे पुढील ते म्हणजे तो म्हणलं आपल्याकडे जमात किती आहे आता आपल्याकडे जमात किती आहे त्या हिशोबाने तो कोणाला करान का नाही असं म्हणतो 15,000 रुपये जमा झाले तर मग आपण त्याला एवढं एखादा मन करून देऊ असं म्हणतो 10,000 नाही कसं आहे एलसीबी वाल्याकडे झाले आपल्या एरियातले आहे उचकवणारे लोक जास्त राहते मग तसे इकडले तिकडले 10,000 रुपये चुपचाप राहून घे बा इकडे घुसत नाही म्हणजे काय म्हणतो मला 5,000 रुपये नाही आहे 5,000 रुपये टाकून द्या नाही
5,000 रुपये मानणार नाही, मी बोललो होतो पहिले तुम्हाला 10,000 रुपये करून म्हणलं दिसत नाही, जाऊ द्या पैसे फेकायचे तेव्हाच काम होते. हे झालं बरोबर आहे, मग मी काही नाही म्हणेन, मग आपल्याला पूर्ण हा महिना भेटतो पूर्ण हो तर आपल्याला महिन्याच्या हिशोबाने त्याला तेवढ्या तिथपर्यंत थांबवा, त्याला समोर चढवा नको. नाही त्याला 10,000 रुपये आता अडवा देऊन देईन, पुढच्या 1 तारखेला देईन म्हणजे अडवा ठेवून दे म्हणे पुढच्या महिन्यात. नाही थांबा थांबा तुम्हाला बोलवून देऊ का मग? हो तसं करा उद्या. हो का आपल्याला कसं आहे माहित आहे का, पैशाचं कसं नवीन नवीन चालू झालं तर पहिले लोक अडवत घेते. आपल्याला आपल्याला अडचण मध्ये नाही जायचं. माझं म्हणणं कसं आहे, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज आपण दिले ठीक आहे, आता आपल्याला काम कसं करा लागेल का, अजूनपर्यंत तामझाम काही जमलंच नाही आहे बा, हलकं फुलकं चालू आहे बरोबर आहे. आता तुम्हाला याच्यानंतर समोरच्या आम्हाला 1-1.5 महिन्याचा साईड द्या लागेल इथून. हो तर आता अडवा त्याला फेकायचा आहे, कोणी नाही आलं पाहिजे इकडे. हो बरोबर आहे, निवासी आपली दल आहे म्हणजे पहिले काय का कसे काही लोक चालवते मदत बंद करते असं माहिती का नाही, तर आपण त्याला ठेवू आता 1,000 रुपये. तुम्ही एका व्यक्तीला दिलेला शब्द तुमचा शब्द कधी कटणार नाही, समोरही नाही कटणार, आजही नाही कटणार. हो आपण माझ्या पण कसं आपल्या हातात यायचे, ह्या पुरायच्या हातात पैसे पाहिजे का नाही, थोडेसे आपण 5,000 रुपये पाहिजे पैसे खेळायला, थोडेसे 5,000 उद्या टाकून देऊ, 5,000 रुपये नंतर 8 दिवसात बोलावून देऊ. तसं करतो मग उद्या पाहतो तसं करा. आता चालू झालं म्हणतो. हो झाले तर मग तुम्हाला माहिती आहे 4 दिवस झाले आपलं काम सुरू आहे, 4 दिवसात काय होणार. ठीक आहे तर मग मी उद्या करून टाकू का 5,000 रुपये. हो करून टाका, याच्या घेऊ का उमेश करून. हो घेऊन टाका, नाही तर मला जर समोर करत असेल ना मला समोर करा. काय तुम्ही तुम्ही आलं ठीक आहे, पण तुम्ही काय बडेगाव राहतो का नाही, बडेगाव राहील नाही तरी विचारेन कुठं आहे. ठीक आहे तसं करून टाका तुम्ही, तसं करतो मग. म्हणजे कसं अडचण नाही आली पाहिजे आपल्याला कुठं कोणत्या गोष्टीची. आपल्याला काय देऊळे आहे तेव्हा कोणते पैसे दिले म्हणजे काय बा आपले संबंध आहे बा. हो असं होऊन जाते. ठीक आहे ना, निस्ताने बोलणं झालं का, बोलणं करून घेईन मी निस्ताने सोबत. माझं बोलणं झालं नाही, मी उद्या सावनेला जाता उद्या बोलणं करून टाकतो. पूर्ण बोलणं करा नाही तर मग पंकज गाडगे आहे का नाही. हो त्याचा मित्रच आहे तो. अच्छा खास मित्र त्याचा. हो तर ठीक आहे, मी उद्या जाऊन भेट घेऊन घेतो, मग त्यानंतर तुम्ही बोलून घ्या एक शब्द. हो नाही होईल तर मग मला सांगा. ठीक आहे ना, मग याच्याकडून 5,000 रुपये घेऊन घेतो. हो मग पाहून घेता हिसाब काय तर. ठीक आहे, यायली 15 दिवस यायचं मेंटेनन्स करून टाकता. एवढं थोडं बाबा केचेल एवढं सांगा का इथून म्हणा, आता थोडसं 8-10 दिवसाच्या अजून एक साईड द्या म्हणा, अजून 8-10 दिवसात ठेवून द्या म्हणे. आता चालू झालं जंगलात जंगलात बोलतो मी माझ्या परीने. ठीक आहे ठीक आहे, आणि ते महिन्याच्या ठेवा त्याचे तेवढं समोर वाढवा नको. हो 10 ठेवू. हो 10 वाढवत नाही, 10 तुम्हाला म्हणेन, 10 त्याला द्या लागते. बाकी काम आहे ना, अनुज कसं आहे आपले पा कम से कम 50,000 वाटल जाईल तर 50,000 तर खेळायला पाहिजे. वर पाहिजे ना आपल्याला तीन लोक आहे. म्हणजे सांगितलं मी काम करतो, मी माहिती काढतो. ठीक आहे, ते म्हणजे ते चिकललं दमलं म्हणजे इकडे पुढे लोक येऊन जाईल. हो 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 येतो मी. ठीक आहे.